पॉझिटिव्ह न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्याचा काळ आपल्या सगळ्यांकरताच आव्हानात्मक आहे. कोरोनाचं संकट मोठं आहे, तरी त्याचा सामना करण्याकरता बळ देणाऱ्या सकारात्मक दिलासादायक घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत आणि त्यातूनच आपण मोठ्या धीरानं कोरोना विरुद्धचं युद्ध लढतो आहोत. आपल्या सगळ्यांचं मनोबल वाढवणाऱ्या, जगण्याची उमेद देणाऱ्या अशाच बातम्या घेऊन आलो आहे पॉझिटिव्ह न्यूज मधून. सावित्रीबाई फुले विद्यापीठ, रिक्षा पंचायत आणि जतन फाउंडेशनच्या वतीनं ओटू रिक्षा अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. ऑक्सिजन जनरेटर बसवलेल्या 15 रिक्षांना कुलगुरूंनी हिरवा झेंडा दाखवलाय. पुण्यातल्या गरजू कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी मोफत ऑक्सिजन पुरवण्याचं काम या उपक्रमांतर्गत केलं जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी शहरामध्ये ओटू रिक्षा धावणार आहेत. विशेष म्हणजे रुग्णांना ऑक्सिजनचा मोफत पुरवठा सुद्धा केला जाणार आहे. ऑक्सिजनरेटर बसवलेल्या 15 रिक्षांना कुलगुरूंनी हिरवा झेंडा दाखवला. सामाजिक काम करणाऱ्या जतन फाउंडेशनकडे अमेरिकन कंपनीनं $2,000 प्रति युनिट असे 15 ऑक्सिजनरेटर पाठवले आहेत. जतनच्या रमेश झेंडे यांनी रिक्षा पंचायतीच्या सोबत तळागाळातल्या कोरोनाबाधित रुग्णांना घरपोच ऑक्सिजन पुरवण्याची योजना आखली. या उपक्रमात सावित्रीबाई फुले विद्यापीठानं सुद्धा मदत केली. रिक्षा पंचायतीचे प्रमुख डॉक्टर बाबा आढाव यांच्या 91व्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ओटू रिक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे. याच्यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जे आहेत ते तळागाळातल्या ज्या गरजू लोकांना पोहोचवण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न आहे आणि आमचं जे सोशॉलॉजी डिपार्टमेंट त्याच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या अंतर्गत रुसाच्या माध्यमातून आपण त्यांच्याबरोबर काम करतो आहे आणि ही संधी आम्हाला आज उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळं आमचा सहभाग सर्व गोष्टीमध्ये असणार आहे. जतन फाउंडेशनचं अमेरिकेतल्या मॅप इंटरनॅशनल बरोबर एका दुसऱ्या प्रकल्पाविषयी चर्चा सुरू होती आरोग्यामधल्याच. त्याचवेळेला कोविड वाढला, त्यावेळेला त्यांनी स्वतःहून विचारलं की आता आपण कोविडसाठी काय करू शकतो. मग आम्ही महाराष्ट्र सरकारसाठी काही काम केलं आहे, काही दुसऱ्या संस्थांसाठी पण काही निधी मिळवून दिलेला आहे, पण ते असं म्हणाले की आपल्याकडे कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध आहेत, तुम्ही स्वतः काय काम करू शकता. आणि त्यांना न विचारता की माझ्याकडे आहे पार्टनर, मी करतो असं म्हणून रिक्षा पंचायतच्या जोरावर म्हटलं आणि ते खरोखर अस्तित्वात आलं. कोरोना आणि लॉकडाऊनचा मोठा फटका रिक्षा चालकांना सुद्धा बसला, पण कोरोना काळात त्यांनी रुग्णांसह सामान्यांना सुद्धा सेवा दिल्या आणि आता ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू पोहोचवण्याचं महत्वाचं काम हे रिक्षा चालक करणार आहेत. आमचे जे अध्यक्ष डॉक्टर बाबाडो यांचा आज वाढदिवस आहे, त्यांचं सांगणं आहे की तुम्ही प्रत्येक संघटनेने समाजोपयोगी उपक्रम केले पाहिजे, तरच त्याची मुळं समाजावर जोडली राहतील. त्यामुळं मिशन ओटूचं ज्या जतन फाउंडेशनने आम्हाला सांगितलं, आमच्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत, आम्ही उपलब्ध करून दिलेत ते, त्यामुळे रिक्षा पंचायतही पुढे आले की आम्हीसुद्धा जबाबदारी घेऊन हे कुणाकडे कुणाला जाणार आहेत तर समाजातल्या ज्या गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय आहेत त्यांना प्राधान्य या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात असेल. या उपक्रमाच्या अंतर्गत 3 फोन नंबर दिले जाणार आहेत. गरजू रुग्ण फोन करेल तेव्हा त्याच्या घरी ओटू रिक्षा पोहोचेल. सुरुवातीला असलेल्या 15 रिक्षांची संख्या नंतर 60 पर्यंत वाढवली जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, News 18 लोकमत, पुणे. म्हणजे लोक किंवा संस्था किती वेगवेगळ्या पद्धतीनं आणि मार्गानं समाजोपयोगी कामात स्वतःचा एक मोलाचा हातभार लावतायत याची कल्पना आपल्याला येते. कोरोनाच्या संकटात कोरोना योद्धे त्यांचं कर्तव्य बजावताना दिसतायत. कोरोनारूपी शत्रूला हरवण्याकरता कोरोना योद्धे मोठं युद्ध लढतायत. मालेगावमध्ये एका आरोग्य अधिकाऱ्यानं एक दिवसही सुट्टी घेतलेली नाही. पाहुयात या अधिकाऱ्याच्या कार्याचा रिपोर्ट. कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी मुख्य आरोग्य अधिकारी सपना ठाकरे प्रयत्न करतायत. मालेगाव पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांना ड्युटीवर असताना कोरोनाची लागण झाली होती, मात्र सुट्टी न घेता त्यांनी घरी क्वारंटाईन राहून आपलं काम सुरूच ठेवलं.
तर गेल्या वर्षी महानगरपालिकेत नोकरीला लागल्यानंतर त्यांच्यावर आरोग्य विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. चार्ज घेऊन अवघे चार दिवस होत नाहीत तोच शहरात कोरोनाची एंट्री झाली. पहिल्या लाटेत मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला, त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत होत्या. पहिली लाट आटोक्यात येत असतानाच दुसरी लाट आली आणि त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण आला. माझ्यावर जी जबाबदारी सोपवली गेली होती त्या जबाबदारीला मी सामोरे जाऊन म्हणजे घरून जरी होती क्वारंटाईन जरी होती तरी मी पूर्ण काम केलं आणि ती लाट कुठेतरी आम्ही थांबवलेली आहे. या सगळ्या कारणात आम्ही माझ्याबरोबर मी प्लस माझे जे कर्मचारी आहेत यांनी अविरतपणे काम केलेलं आहे, म्हणजे कुठलीही सुट्टी न घेता माझा सगळा स्टाफ माझ्यासोबत आहे आणि म्हणूनच याचं श्रेय मी सगळ्या स्टाफला देईल. ऑफिस स्टाफ, माझं प्रशासन, माझे हॉस्पिटल कर्मचारी यांना निश्चितच जातं. कोणी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सुद्धा प्रशासनानं दिलेली जबाबदारी पार पाडायचीच हेच ध्येय सपना ठाकरे यांच्या समोर होतं. कुटुंबियांनी दिलेली साथ त्यात मोलाची ठरल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व सहकारी अधिकारी आणि स्टाफनंही सुट्टी न घेता कर्तव्य बजावल्याचं सपना ठाकरे यांनी सांगितलं. माझ्यावर माझ्या प्रशासनाने जो विश्वास दाखवला की तुम्ही आरोग्य अधिकारी हे पद सांभाळू शकतात याला मला कुठेतरी सामोरे जायचं होतं आणि त्यांचा जो माझ्यावरचा विश्वास होता तो मला खरं करून दाखवायचा होता. आणि सामाजिक बांधिलकी ही एक माझी होती की मालेगावमध्ये ही अशी परिस्थिती आली आहे आणि ही आपली एक सामाजिक नैतिकता आहे की आपल्याला ते काम करायचं आहे. मान्य आहे की जीव धोक्यात जात होतो पण आम्ही घरीही म्हणजे हे सांगितलेलं होतं की आज आम्ही जातोय पण घरी येऊ हे माहीत नाही हे आम्हाला माहिती होतं. सपना ठाकरे आणि आरोग्य विभागातले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी घेतलेले परिश्रम आणि प्रयत्न कामी आले. परिणामी कोरोनाला आटोक्यात आणण्यामध्ये यश आल्याचं आयुक्तांनी सांगितलं. असं आरोग्याविषयी काही आरोग्य विभागाविषयी काही सांगायचं म्हणजे तुम्हाला रिझल्टवरनं तुम्हाला त्याचा अंदाज यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की पूर्वी कोरोनाचे भरपूर पेशंट्स होते, आजूबाजूच्या शहराचा खेड्यांचा सुद्धा मनपाच्या यंत्रणेवर ताण होता. तरी पण आमचे आरोग्य अधिकारी, आमची सर्व टीम, आमची सर्व यंत्रणा त्यांनी चांगलं काम केल्यामुळे आज आम्ही थोड्याफार प्रमाणात बऱ्याचशा प्रमाणात आम्ही सक्सेस झालेलो आहे. हीच त्यांच्या कामाची पावती असं मी समजतो. मुख्य आरोग्य अधिकारी सपना ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणेच देशभरातले आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून काम करतायत आणि त्यामुळेच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आता यश येताना दिसतंय. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. सोलापूर शहराविषयी बोलणार आहोत. सोलापूर शहर हे आप्पा दादांचं शहर म्हणून राज्यभर कुप्रसिद्ध होतं, त्याचबरोबर अत्यंत संवेदनशीलही होतं. मात्र आता नव्या पिढीनं ही ओळख पुसत धार्मिक सौहार्दाचं उदाहरण घालून दिलंय. बघूयात बदलत्या शहराचा हा खास रिपोर्ट. अभ्यास करत बसलेले हे बहीण भाऊ. लावण्या ही तिच्या भावासोबत अभ्यास करते. लक्षेट्टी कुटुंबातील महाविद्यालयीन शिक्षण घेणारे हे दोघे बहीण भाऊ. मात्र यांच्यावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळलाय याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही. हे दोघेही अनाथ झालेत. दोघांचे आई वडील 2 वर्षांपूर्वीच वारलेत. या दोघांचा सांभाळ त्यांची मोठी बहीण करायची, पण महिन्याभरापूर्वी त्या बहिणीचाही कॅन्सरमुळे मृत्यू झालाय. या दोघांचं जवळचं कोणी उरलेलं नाही. ही घटना कळल्यानंतर हिंदू कुटुंबातील अनाथ झालेल्या या भाऊ बहिणीला शहरातील शाब्दी सोशल ग्रुप या मुस्लिम संस्थेनं दत्तक घेतलं. या दोघांचा शिक्षण आणि पुढील सगळा खर्च ही संस्था करणार आहे. या घटनेनं सोलापुरातील हिंदू मुस्लिम सौहार्दाचं आणखी एक उदाहरण या निमित्ताने समोर आलंय. त्यांचं कोणच नव्हतं बघणारं. मग मला काही भगिनींनी मला फोन करून सांगितले की सर असं 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 प्रॉब्लेम आहे. मी आज 2-4 महिन्यापूर्वी सर का त्याला राशन दिलंय, त्याचं शिक्षणचं बघतोय मी आणि त्याला ऑनलाईन पढण्यासाठी मोबाईल पण उपलब्ध करून देणार आहे. आणि देवाने जर परमिशनने मला जर ताकद दिली तर नक्कीच माझी लहान बहिणीसारखंच मी लग्न नक्की लावून देईल. संकटाच्या काळात या बहीण भावाच्या मदतीला शाब्दी ग्रुप धावला.
त्यांनी केलेल्या मदतीमुळे या दोघांना आता अनाथ वाटत नाही. लावण्या आणि तिच्या भावाला अनेक मित्र साथ देत होते, मात्र त्यांची साथ या संकटाच्या वेळी पुरेशी ठरत नव्हती. आता मात्र शाब्दी ग्रुपमुळे लावण्या आणि तिच्या भावाला मोठा आधार मिळालाय. आम्हाला आई वडील नाही, तर आता 3-4 वर्ष झाले त्यांनी एक्सपायर्ड झाले, तर बहीण होती त्यांनी पण एक्सपायर्ड झाली. आता आम्हाला मागं पुढं कोण नाही, तर हे सर आले तर आता इनेच हेल्प करायला. शाब्दिक फाउंडेशनने पूर्ण ॲक्च्युली पूर्ण 2 मंथचं सगळं रेशन दिलं आणि पुढचंही त्यांनी शिक्षणाचा खर्च सगळं त्यांनीच घेणार म्हणून आज हट दिली आम्हाला. आणि मला असा आनंद वाटतो की आमची फ्रेंडचं त्यांनी हेल्प केल्याबद्दल मी प्राऊड आहे. काहीतरी मदत मिळाली माझ्याकडून त्यांना आणि त्या सरांकडून. गिरणी कामगारांचं शहर अशी सोलापूरची ओळख होती. नंतर दंगलीचं शहर म्हणूनही सोलापूर कुप्रसिद्ध झालं. मात्र आता सोलापुरातील हिंदू आणि मुस्लिम संघटना ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न करतायत. हिंदू बहीण भावाला मदत करताना मुस्लिमांनी हात आखडता घेतला नाही. हीच माणुसकी कोरोनाच्या या संकट काळात सगळ्यांना तारणारी आहे. सोलापूरहून सागर सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत. कोरोनाच्या या महामारीमध्ये जातीपातीच्या भिंती सुद्धा कोसळून पडतील अशी अपेक्षा करूया. कोरोनाच्या रुग्णांना मदत करण्याकरता अनेक जण पुढे येत आहेत. सांगली जिल्ह्यातल्या विटा शहरामध्ये एक अनोखा उपक्रम सुरू आहे. हा नेमका उपक्रम काय आहे जाणून घेऊया. शहरातल्या घरोघरी जाऊन रद्दी आणि पुस्तकं गोळा केली जात आहेत. या उपक्रमाला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. रद्दी विकून मिळणारे पैसे कोरोनाच्या रुग्णांसाठी मदत म्हणून वापरले जाणार आहेत. तर मिळालेली पुस्तकं वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना वाचण्यासाठी दिली जात आहेत. गजानन बाबर आणि सिकंदर ढालाईत यांनी हा उपक्रम सुरू केला. त्यांच्या या उपक्रमाचं नागरिकांनी कौतुक केलंय. आपल्याकडे उपलब्ध असलेली रद्दी किंवा आपण वाचून झालेली पुस्तकं असतील त्याबाबतची माहिती मला मिळाली होती, तर ती आम्ही आमच्याकडे उपलब्ध असणारी पुस्तकं त्या लोकांच्यासाठी देऊ केलेली आहेत. याच पद्धतीने आपल्याकडे जर उपलब्ध काही पुस्तकं रद्दी असेल तर ती पण आपण देऊ करावी. कोरोनाच्या संकट काळात अनेकांना मदत करायची आहे. काही जण आर्थिक तर काही जण सामुग्रीच्या माध्यमातून मदत करतात आणि त्यामुळेच रद्दीतून मदतीची संधी हा उपक्रम उल्लेखनीय ठरतोय. या रद्दीतून कोरोनाग्रस्तांसाठी औषधोपचारासाठी आपली काही मदत होईल आणि कोरोना काळामध्ये एकटं वाटणाऱ्या कोरोनाग्रस्तांना आपण दिलेल्या पुस्तकामुळे वाचनाचा आनंद घेता येईल. आम्ही घराघरातून ठिकठिकाणहून रद्दी संकलित करतोय आणि ही रद्दी संकलित करून ती रद्दी विकून त्या रद्दीतून येणारी रक्कम ही गोरगरिबांच्या मदतीसाठी आम्ही वापरणार आहोत. आणि या रद्दीबरोबरच शालेय पुस्तकं किंवा वाचनाची वाचनास उपयुक्त असणारी पुस्तकं, कथा, कादंबरी, कविता संग्रह अशी पुस्तकं जमा करतोय. घराघरात रद्दी असते ती संकलन करून विकल्यास जमा होणारी रक्कम समाज कार्यासाठी उपयोगी पडू शकते. या उपक्रमात मिळणारी शालेय पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. एकंदरीतच जर मदत करायची असेल तर ती कोणत्याही प्रकारे करता येऊ शकते हेच यातून दिसून येतं. आसिफ मुर्सल, News18 लोकमत, सांगली. गडचिरोली जिल्ह्यातल्या तब्बल 1120 गावांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळवलंय. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला नाही अशा सर्वाधिक गावांचा गडचिरोली राज्यातला पहिला जिल्हा बनलेला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आता यश येताना दिसतंय. गडचिरोली जिल्ह्यातल्या गावांनी तर यात मोठी आघाडी घेतली आहे.
फेब्रुवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 17 होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट येताच ही संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. गडचिरोली जिल्ह्यात 12 तालुके आहेत. यात 1670 गाव आहेत. त्यातल्या 556 गावात कोरोनाचे रुग्ण सापडले, तर 1120 गावांमध्ये गेल्या वर्षीच्या मार्च पासून ते आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरची आणि एटापल्ली या दोन्ही तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. रामासीगुडम आणि मंडलापूर मध्ये 55 रुग्ण आढळले होते. रामजापूर या गड ग्रामपंचायतीच्या 4 गावात 100 रुग्ण होते. परिणामी कोरोनाचा धोका वाढल्यानं आरोग्य प्रशासनानं त्वरित वैद्यकीय मदत पोहोचवून उपचार करत जनजागृती केली. परिणामी ही गावही कोरोनामुक्त झाली आहेत. काही लोकांना कोविड सेंटरला पाठवला, तिथे गेल्यानंतर ते निगेटिव्ह आले. मग काही लोक आम्ही मंडलापूर जिल्हा परिषदला ठेवला आणि तिथं नेहमी आमचे देखरेखीसाठी भेटी राहायचे. कोरोनाची दुसरी लाट आल्याबरोबर जिल्हाधिकारी दीपक सिंगला आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद या दोघांनीही नियोजनबद्ध पद्धतीनं काम सुरू केलं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अजून 1120 गाव असे आहे ज्याच्यामध्ये कोरोना कुठेही पोहोचलेला नाहीये, आपण कोरोनामुक्त गाव म्हणता येत आहे. आणि अजून त्यांना कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आता आपण मोठ्या प्रमाणात लसीकरणाची ड्राईव्ह घेतलेली आहे. आपण सगळे इंटिरियर गावामध्ये जाऊन लोकांना प्रोत्साहित करतो की लवकर लवकरात लसीकरण घ्यावे, त्याच्यामुळे आपल्याला या गावामध्ये तिसरी लाट टाळता येत आहे. जनजागृती आणि नियम पाळण्यावर भर देण्यात आल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलंय. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंज तालुक्यातल्या रामासीगुडम आणि रामजापूर वेस्टलँड या दोन गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने चिंता वाढली होती. याच ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांना ठेवण्यात आलं होतं आणि आता हे दोन्ही ग्रामपंचायतीमधली परिस्थिती अशी आहे की हे पूर्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 1120 गावांनी कोरोनाला नो एंट्री केली आहे. म्हणजे या गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण गेल्या वर्षभरात सापडलेला नाही. ही खूप दिलासादायक बाब आहे. आणि आता सध्या जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की जिल्ह्यात कोरोनाला नियंत्रणात आणण्यात जिल्हा प्रशासन आरोग्य प्रशासनाला यश मिळालेलं आहे. प्रशासनानं प्रभावीपणे कार्य केल्यास काय होऊ शकतं याची प्रचिती गडचिरोली जिल्ह्याकडे पाहून येते. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केलं तर असंच यश इतर जिल्ह्यातही मिळू शकतं. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. पॉझिटिव्ह न्यूज मध्ये एक छोटासा ब्रेक पहा, फक्त न्यूज 18 लोकमत. आता तू नांदेडमधून कोरोनामुळे अनेक मुलं अनाथ झाली, अनेकांचं पालकत्व कोरोनानं हिरावून घेतलं, अशा मुला मुलींना 12वीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय नांदेड जिल्ह्यातल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेनं घेतलाय. 1000 विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय शिक्षण संस्थेनं घेतलेला आहे. गणवेश, शैक्षणिक साहित्य त्यांना दिलं जाणार आहे, तसंच परीक्षा फी सुद्धा भरली जाणार आहे. कोरोनाची महामारी आहे, त्या कोरोनाच्या महामारीमध्ये भरपूर जणांचे पालक त्यांना सोडून गेलेत. खूप बिकट परिस्थिती आहे, तर त्या अनुषंगानं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका संस्थेच्या माध्यमातून आपण करत आहोत. आणि त्या अनुषंगानं ज्या कुटुंबातलं पालकत्व हरवलेलं आहे त्या कुटुंबातील व्यक्तींना 12वीपर्यंतचं शिक्षण हे श्री शिवाजी मोफत युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपण देणार आहोत. कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यानं मोठा दिलासा मिळालाय. बालोद जिल्ह्यातल्या 383 गावं कोरोनामुक्त झाली आहेत. त्या गावामध्ये आता एकही ऍक्टिव्ह केस नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. तर सध्या 321 गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. तर मागील 5 दिवसांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा दर 7% कमी झालाय. प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे 65% पेक्षा जास्त गावं कोरोनामुक्त झालेली आहेत.
प्रशासनाने ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याचा मोठा फायदा झालाय. टेस्टिंग वाढवल्यामुळे रुग्ण शोधणं आणि त्या अनुषंगाने उपचार करणं सोपं झालंय. या सगळ्या उपाययोजनांमुळे राहिलेली गावं ही लवकरच कोरोनामुक्त होतील असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. ये तो खैर पूरे प्रदेश में दिख रहा है और हमारे जिले में भी जो शुरू में हमारे यहाँ पिक में जब दुर्ग और आंजन गांव में कमी आई थी, हमारे यहाँ थोड़ा ब्रेक कमी आना चालू, इसी वजह यह है कि हमारे यहाँ पिक भी वहाँ से पॉजिटिविटी रेट आया है. तो अभी की स्थिति है 5% 6% के आसपास पॉजिटिविटी रेट है, जो जिले के लिए एक अच्छा संकेत है. हम कोशिश करेंगे कि इसको और नियंत्रण स्तर पर. वेगवेगळ्या निगेटिव्ह घडामोडी, निगेटिव्ह बातम्या, वाढलेली रुग्णसंख्या, लादलेले निर्बंध, असं सगळं आपण ऐकत असताना गेली 1.5-2 वर्ष आपण सलग घरात असताना आलेलं नैराश्य झटकून टाका. काही पॉझिटिव्ह बातम्या किंवा सकारात्मक घडामोडी, काही माणसं मदतीला जी पुढे येत आहेत, मानवता दाखवत आहेत, या सगळ्या घडामोडी ज्या घडतायत त्या बघा, आपल्या मनामध्ये साठवा, पुन्हा ऊर्जा निर्माण करा, नव्या दिवसाची सुरुवात करूया कोरोनाशी लढण्याकरता. आता इथेच थांबतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.